डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे कुलगुरू त्यांचे सगळे सहकारी यांचा मनापासून आभारी आहे. महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल कुलकर्णीजी, संसदेतले माझे सहकारी आणि ज्यांचा आज आपण या ठिकाणी सन्मान केला ते श्री नितीन गडकरी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर फौज येवले, डॉक्टर विजय भास्कर, व्यासपीठावर असलेले विद्यापीठाचे सर्व संबंधित पदाधिकारी, काळजी क्षेत्राच्या विविध क्षेत्रातले या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, ज्यांना दीक्षांत समारंभामध्ये आज पदवी देण्यात आली, हे सगळे नव्या फेरीचे आमचे सहकारी घटक आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, मी अंतःकरणापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे कुलगुरू त्यांचे सगळे सहकारी यांचा मनापासून आभारी आहे. या विद्यापीठाच्या वतीनं माझा आज या ठिकाणी आपण सन्मान केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक अशा प्रकारचं विद्यापीठ आहे. मला त्याच्या निर्मितीपासूनचा सगळा कालखंड आठवत आहे. त्या काळाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि या देशाला घटनेच्या माध्यमातून संसदीय लोकशाही ज्यांनी मजबूत करण्याची अतिशय महत्त्वाची कामगिरी केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा या विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये फार मोठा संबंध होता. डॉक्टर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी फारशी प्रगती नसताना या कामामध्ये त्यांनी लक्ष घातलं. ते स्वतः औरंगाबादला येऊन सफेद झाले आणि मिलींचा सगळा कॅम्पस हा उभा करण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ही त्यांनी केली. हा या शैक्षणिक क्षेत्राचा इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मराठवाडा त्या कालखंडामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एका मर्यादेचा पुरवठा पोचलेला होता. शैक्षणिक संस्था बनल्याच्या नंतर मग त्या कालखंडामध्ये आपल्याला नजरेसमोर कदाचित उजगीर येईल, सेलू येईल, अंबेजोगाई येईल आणि त्याच काळामध्ये औरंगाबाद हे क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये विस्तारित करावं ही भूमिका नेतृत्वाने घेतली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचं मोठं झालं मराठवाड्याच्यासाठी उभं केलं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्त होणार नाही. औरंगाबाद म्हणल्याच्या नंतर सरस्वती विभवन असेल, मराठवाडा शिक्षण संस्था असेल आणि अलीकडच्या काळामध्ये सवन महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा प्रकारचे दर्जेदार संस्था MGM च्या माध्यमातून
या परिसरामध्ये उभी केली आणि ज्ञानाचं क्षेत्र विस्तारित करण्याच्यासाठी औरंगाबाद वजा थोडा मागे नाही या प्रकारची स्थिती निर्माण केली. आणि म्हणून असं हे विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये संघर्षही झाले, त्या संघर्षाचे कदाचित काही किंमत मलाही द्यावी लागली. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की या निमित्तानं या विभागामध्ये आणखीन एक विद्यापीठ तयार करण्याच्यासाठी जो काही निर्णय घ्यावा लागला त्याच्यातसुद्धा माझा सहभाग होता. आणि त्याच्यामुळं सवन वजा थोड्यामध्ये एक विस्तारित शैक्षणिक दालनं ही उभी राहण्याच्या बद्दलची कामगिरी अशा प्रकारच्या सगळ्या निर्णयाच्या माध्यमातून झाली. आज वजा थोडा म्हणल्याच्या नंतर शेती आणि वजा थोड्याचा सामान्य माणूस याचे संबंध काय ते काही सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आणि अलीकडे इथली शेती वजल्या लागली. एकेकाळी ज्वारी बाजरीची शेती, एकेकाळी ही शेती मर्यादित पिकांची शेती, हे जे चित्र होतं ते आता बदललं जात आहे. आणि आज मराठ होता हा उसाच्या निर्मितीमधलं एक महत्त्वाचं राज्य, महत्त्वाचा विभाग हा होऊ लागलेला आहे. इथंसुद्धा नवीन तंत्रज्ञान कसं आणता येईल याचा विचार आम्ही करतो. या देशामध्ये उसाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी आणि उसाला अन्य जे काही घटक आहेत त्याला प्रोत्साहित करणारी एक जी संस्था आहे त्या संस्थेचं अध्यक्षपद हे माझ्याकडं आहे. आणि आमचा प्रयत्न आहे की या संस्थेच्या माध्यमातून की ज्या ठिकाणी जवळपास 80% जास्त अधिक शास्त्रज्ञ काम करतात त्यांच्या माध्यमातून या सगळ्या क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल हा कसा करता येईल याची काळजी आम्ही लोक घेतो आहोत. आणि हा निर्णय घेत असताना माझ्या पुढं मला थोडा हा फकसाने येतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे उपस्थित आहेत. त्यांच्या सहाय्यानं मला थोड्यामध्ये एक राष्ट्रीय पातळीची उसाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणारी, नवीन जाती देणारी, कमीत कमी फाण्यावरती करणारी आणि हे करत असताना हा सवन धंदा जो वाढतोय त्या धंद्याला लागणारा तांत्रिक मॅनपावर, टेक्निकल मॅनपावर ही देण्याच्या संबंधीची सुविधा ही देणारी एक संस्था या ठिकाणी काढण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी अलीकडेच आम्ही जालन्याच्या जवळ 100 एकर जमीन ही खरेदी केली आणि लवकरात लवकर यासंबंधीचे केंद्र या ठिकाणी सुरू करू. आणि त्या केंद्राच्या माध्यमातून शेतीच्या बरोबर उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तयार होणारी आणि संधी देणारी ही एक संस्था आपण या ठिकाणी उभी करतो आहोत. आणि माझी खात्री आहे की आणि मला आनंद आहे की नागपूरच्या जवळ 200 एकर जमीन गजगजीने या कामाच्यासाठी आम्हाला देऊ केलेली आहे. तिथेही या प्रकारचं एक केंद्र हे लवकरच उभं केलं जाईल. सांगायचं दाखवलं असं की शिक्षणाच्या क्षेत्रात विस्तार व्हायला पाहिजे. कधी कधी मला शैक्षणिक संस्थांची काळजी वाटते. मी खूपदा ऐकत असतो, मला खरं खोटं माहिती नाही, कुलगुरू या ठिकाणी आहेत की अनेक वेळेला ऐकायला हे मिळतं की मुंबईचा विद्यार्थी
आणि नाव असे इथल्या कॉलेज होते असं काही घडत असेल तर ही काही चांगली स्थिती नाही आणि म्हणून हे सगळं दुरुस्त करायची गरज आहे, दर्जा सुधारण्याची गरज आहे. नव्या स्त्रीला एक प्रकारची खऱ्या अर्थानं सवन देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दालनं खुली करून द्यायची असेल तर ती गुणवत्ता या ठिकाणी वाजेल कशी याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे सगळं करण्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्धा विद्यापीठ हे अग्रेसर झाले राहील अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी केली तर ते काही चुकीचं होणार नाही. मी एक आपल्या सगळ्यांचा सहकारी होईल आणि मराठा समाजाच्या संबंधी अशी आस्था असलेल्या सहकारी म्हणून एवढंच सांगू इच्छितो की आपण या सगळ्या क्षेत्रामध्ये गुणवत्तावादीच्या दृष्टीनं कशी दोन पावलं अधिक टाकू शकू आणि त्याच्यात कसं लक्ष होऊ याची काळजी ही निश्चितपणानं घेऊ आणि या कामाला आम्हा सगळ्यांचा सहकार्याचा साथ ही या विद्यापीठाला अखंड राहील हाच विश्वास आज या ठिकाणी मी देतो. आज तुझ्या लोकांनी मला आणि गडकरींना या ठिकाणी निमंत्रित केलं, जे काही काम आम्ही करतो आहोत त्याची नोंद घेतली आणि त्यासाठी आम्हा दोघांना तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल विद्यापीठाच्या सगळ्या सहकाऱ्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. Thank you so much, sir, for your kind blessings.